सकाळी पडद्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी निखिला. पावसाला अगदी छान सुरुवात झालीय. रिमझिम पाऊस, वाफाळता चहा आणि गरमागरम भजी आणि हो समोर आमचा रुपोरी पडदा. कशी वाटली कल्पना? पावसाळ्यामध्ये अशा छान छान कल्पना सुचत आहेत आणि छान छान मराठी चित्रपट सुद्धा प्रदर्शित होत आहेत. ठाकरे घराण्यामधला संघर्ष दर्शवणारा राजकारण हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटामध्ये बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य सांगणारी व्यक्तिरेखा साकारलेली आहे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी. आणि याच निमित्तानं रमेश देव यांच्याशी आम्ही खास बातचीत केली आहे. मी या वाघांना जंगल सांभाळण्याचे धडे दिले पण हे तर जंगल पेटवायला निघाले. राजकारण नावाचा एक नवीन चित्रपट येत्या 17 जूनला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी या चित्रपटावरून वादंग सुरू झालेला होता. मात्र काल शिवसेनेनं हा चित्रपट पाहिला आणि या वादावरती पडदा पडलेला आहे. मात्र या चित्रपटामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य साधणारी एक भूमिका अभिनेते ज्येष्ठ अभिनेते रमेश देव साकारत आहेत. नेमकी ही भूमिका काय आहे आणि खरोखरच ती बाळासाहेबांशी साधर्म्य साधणारी आहे का, त्याच्या संदर्भात मी चर्चा करणार आहे. आपल्या सोबत आहेत रमेश देव, ज्येष्ठ अभिनेते. काका, समय मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे. राजकारण नावाचा हा चित्रपट येतो आहे आणि कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली होती, मात्र काल शिवसेनेनं याच्यावरती पडदा टाकलाय. पण एक कलाकार म्हणून किंवा ही भूमिका साकारत असताना एक कलाकार म्हणून तुम्ही काय सांगाल? कलाकार म्हणून मी असं सांगेन की कलाकाराला नेहमीच थोडंसं स्वातंत्र्य असलं पाहिजे. बंदिस्त कलाकार कधी राहू शकत नाही. हा, आम्ही काय करतो की एखादी गोष्ट आमच्याकडे आल्या की त्यातल्या साधर्म्य असलेली एखादी व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर येते की साधारणपणे ह्या व्यक्तीला आपण फॉलो करावं. माझे जे गुरुजी होते राजाभाऊ परांजपे, त्यांनी मला पहिल्यांदा टिप ही दिली होती की तू एखादी कॅरेक्टर करत असशील तर त्या कॅरेक्टरचं पब्लिकमध्ये एखादी तशी व्यक्ती आहे का बघ, तुझ्या ओळखीची अशी एखादी व्यक्ती आहे का बघ, किंवा एखादी व्यक्ती समजा कुठेही असली तर त्याचं जर जवळपास आलं तर त्याची हावभाव, त्याचं काही बघणं, त्याचं बोलणं हे प्रयत्न कर, म्हणजे ती कॅरेक्टर चांगली वाटली जाते. आता हे जेव्हा माझ्याकडे पिक्चर आलं ना, तेव्हा मी पहिली गोष्ट जर कुठली केली असेल तर कथानक वाचलं आणि त्याच्यामध्ये एक मला दिसून आलं की बाबा कुठेही राजकारण आहे, राजकारणावरतीच हे पिक्चर आहे, पण त्याला कुठेही तरी उजवण डावं केलेलं नाही, दोघांनाही समान दिले. आणि त्याला काय वाटतं, लेखकाला काय वाटतं आणि पब्लिकला काय वाटतं हे त्यांनी त्यात दाखवायचा प्रयत्न केला. आणि माझी जी कॅरेक्टर आहे ती पुष्कळशी बाळासाहेबांच्या त्या कलानं जाते, अंगानं जाते असं मी म्हणायला तयार आहे. त्यामुळे मी थोडस बाळासाहेबांच्याकडे गेस्चर घेतलेत, थोडस त्यांचा काय म्हणायचे कपडे घेतलेले आहेत आणि त्या दृष्टीनं तो रंगवायचा प्रयत्न केला. इथं कुठंही बाळासाहेबांची पहिल्यांदा गोष्ट सांगतो की कुठंही कुठंही त्यांची नाचक्की केलेली नाही. जी कॅरेक्टर आहे ती मोठीच करायचा प्रयत्न केलेला आहे. त्या कॅरेक्टरला दाबलं नाही आहे, उंचावलेलं आहे. पण काका, आता आपण पाहिलं की झेंडा नावाचा एक चित्रपट आला होता याच्या अगोदर, त्याच्यानंतर सरकार राज किंवा त्याच्या अगोदरचा सरकार नावाचा चित्रपट होता. अनेक वेळेला असं होतं की राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होतो, त्यांना हे चित्रपट दाखवावे लागतात. मी केवळ एवढ्यासाठीच विचारतो की गेले अनेक वर्ष तुम्ही चित्रपटसृष्टीमध्ये काम करता आहात, ज्येष्ठ अभिनेते म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, पण अशा पद्धतीचा हा जो काही हस्तक्षेप असतो तो खरोखरच कला क्षेत्रामध्ये आवश्यक असतो का, काय वाटतं? चुकीचं आहे. कारण काय असतं की आपलं हे डेमोक्रेसी आहे, बोलण्याचं वागण्याची अर्थात त्यालाही काही मर्यादा असतात नाही, असं नाही आहे. तुम्ही वाटेल ते करू शकत नाही, कोणाला जाऊन खून करू शकत नाही, कोणावरती बलात्कार करू शकत नाही, तुम्हाला मोकळीक असली तरी, पण त्याला काही मर्यादा असतात. कथानकाला देखील मर्यादा असतात. तर त्यामुळं असं असतं की लेखकाला स्वातंत्र्य पाहिजेच, कलावंताला हे स्वातंत्र्य पाहिजेच पाहिजे, नाहीतर तो बंदिस्त झाला असता किंवा तो अडकून पडेल कुठेतरी. आणि हे करताना आम्ही तो विचार असा का नाही करत की ह्याच्यावरती आम्ही अन्याय करतो का, त्याच्यावर आम्ही अन्याय करतो का. माझ्यासमोर जे स्क्रिप्ट येतं ते मी करतो. आता मी पुष्कळ ठिकाणी मी व्हिलन झालो, म्हणजे मी व्हिलन आहे का? नाही. मी पुष्कळ ठिकाणी अतिशय चांगला मनुष्य आहे, म्हणून मी अतिशय चांगला मनुष्य आहे का? ते नाही सांगतो. मी कसा आहे हे माझं मला माहिती, पण मी ज्यावेळी प्रोजेक्ट करतो एखादी
करा किंवा एखाद्या कॅरेक्टर तिथे कॅरेक्टर प्रेझेंट करत असतो. कथानकामध्ये काय लिहिले, दोन शब्दांच्या मध्ये काय अर्थ आहे, दोन शब्दांचा काय अर्थ आहे, त्या कथानकाचा काय कधी बाज आहे हे बघून मी ती कॅरेक्टर करत असतो. आता त्याच्याबरोबर आता हे ह्या पिक्चर बद्दल मी स्वच्छ सांगतो की जेव्हा मला हे सवंत कथानक वाचलं ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्याला काय म्हणायचं आहे आणि ही कॅरेक्टर कशी करावी. त्यामुळे मी पुष्कळसा बाळासाहेबांना फॉलो करायचा प्रयत्न केला. स्वच्छ बोलतो की बाळासाहेबांना फॉलो करायचा प्रयत्न केला आणि लेखकाचाही तोच उद्देश आहे, डायरेक्टरचा देखील तोच उद्देश आहे. स्वच्छ अगदी न भिता मी ते सांगतो. पण हे करत असताना कुठेही कोणाचं विडंबन केलेलं नाही, शक्य तितकं चांगलं करायचा प्रयत्न केला. कधी कधी काय होतं की आता पुष्कळच्या चार्ली चॅप्लिनच्या पिक्चरमध्ये घ्या, त्यांना हिटलरची कॅरेक्टर केलेली आहे, अतिशय सुंदर केलेली आहे आणि तो दिसलाही चांगला, पण त्याने त्याचं विडंबन केलेलं आहे. पुष्कळ वेळा विडंबन केलं जातं. एका पिक्चरमध्ये की नाही मला वाटतं किस्सा खुर्ची का असं काहीतरी हिंदी पिक्चर होतं, ते मुद्दा बघायला गेलो होतो मी, तिथं विडंबन केलेलं आहे. असं ह्या पिक्चरमध्ये कुठेही विडंबन केलेलं नाही हे मी पहिल्यांदा पाहिलं आणि मग मी कबूल झालो. मराठी चित्रपट सृष्टीबद्दल जर आपण आत्ता बोलायचं झालं तर थोडीशी मधल्या काळातली जी काही क्षीण आलेला होता असं म्हणू आपण, तो आता बरेच चांगले चांगले विषय येत आहेत. पण अनेक वेळेला ना सवंग लोकप्रियतेसाठी सुद्धा अशा पद्धतीच्या गोष्टी निर्मात्याकडून दिग्दर्शकांकडून केल्या जातात, आपण पाहतो बऱ्याच वेळेला. त्यावरती एक कलाकार म्हणून तुम्ही काय सांगा? पहिल्यांदा की हे पिक्चर सवंग दृष्टीनं किंवा लोकप्रियतेच्या दृष्टीनं काढलं आहे असं मला वाटत नाही. त्याचा खराच उद्देश चांगला आहे की काय केलं पाहिजे हा उद्देश आहे. हा आता पुष्कळ वेळेला काय झालं की विनोदाच्या आहारी जाऊन काही काही इतकी 65 विनोद झालेले आहेत, बकवास पिक्चर्स आलेली आहेत, त्याचं वाटलं वाईट वाटत. अर्थात कुणीही ज्यावेळे प्रोड्युसर पैसे घालतो 70 लाख 80 लाख करोड 2 करोड जे काय घालतो तो त्याला परत मिळायच्या इच्छेनंच घालतो. त्याच्या दृष्टीनं, त्या रायटरच्या दृष्टीनं, त्या दिग्दर्शकाच्या दृष्टीनं ते कथानक उत्तम असतं. पण पब्लिक काय घेतं आणि कसं घेतं हे कोणालाही माहिती येत नाही. त्यामुळे एक मी सांगू शकतो की आता दादा कोणकेंच्यावरती प्रचंड टीका होत असे, पण ती टीका होत असताना देखील दादा कोंडके सारखी एक दादा कोंडकेंच्यामुळे मध्ये एकदा ज्यावेळी अतिशय मराठी अवस्था वाईट होती पिक्चर्सची, तेव्हा दादा कोंडकेंच्यामुळे मराठी इंडस्ट्री वाढलेली आहे, वाचलेली आहे. त्यामुळे बाहेरचे प्रोड्युसर्स पुष्कळ आले, अरे नाही मराठी पिक्चर में पैसा है भैया तो चलो निकालो. ते बाहेरचे म्हणजे अमराठी माणसं पुष्कळ आली. आता मग वाईट कुठलं? दादा कोंडकेंचे पिक्चर वाईट का? नाही. जी पिक्चर्स लोकांना जाऊन भिडतात ती चांगली, जी भिडत नाहीत ती वाईट. राजकारण बद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर आता जे काही नवीन नवीन विषय हाताळले जात आहेत त्याच्यामधला आणखीन एक वेगळा विषय, पण आत्ताच्या काळामध्ये प्रेक्षकांना प्रेक्षक गृहापर्यंत आणणं हाच एक फार मोठा विषय झालेला आहे. राजकारणच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं की वेगळा विषय म्हणून प्रेक्षक कसा प्रतिसाद देऊ शकतील या चित्रपटाला? माझ्या मते फार चांगला प्रतिसाद देतील, कारण एक तर तुम्ही पब्लिसिटी फार चांगली केली, तुम्ही त्याला उचलून धरलेलं आहे, हे महत्वाचं सगळ्यात. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आत्ता हे ज्वलंत प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न आहे हा. आता हा लोक कशा घेतील हे मला ठाऊक नाही. पहिले 3-4 दिवसांमध्ये ह्याचा की नाही भवितव्य दिसेल, त्याच्यानंतर काय जे व्हायचं असेल ते होईल. पण त्या 3-4 दिवसांमध्ये मला तर असं वाटतं की बिगिनिंगला त्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि नंतर जर ते लोकांना आवडलं आणि आवडेल याची मला खात्री आहे, आवडलं आणि तर ते पिक्चर चांगलं जीव झालं. कारण ह्याच्यामध्ये आता बघा तुम्ही मागं आपलं अमिताभजीचं पिक्चर होतं, त्याच्यामध्ये तर अमिताभजींनी सही सही बाळासाहेब उभे केलं. मी तसं नाही केलं, मी तितका बाळासाहेब नाही उभा केला. अर्थात तो फार मोठा ग्रेट आर्टिस्ट आहे, नाही असं नाही. पण त्यानं सही सही आणि त्याला ते बाळासाहेबांनी मान्यता दिली, त्यांचं पिक्चर बघून मान्यता दिली, त्यालाही दिली. आणि ह्यालाही तुम्ही सांगितलं की शिवसेनेनं मान्यता दिली, त्याशिवाय मनसेनी मान्यता दिली असं मी ऐकलं. चांगलं झालं. आता काय झालं की असं झाल्यानंतर लोकांना ह्याच्या पुढचं पिक्चर काढताना बरं वाटेल. कदाचित एक पिक्चर असं आलेलं आहे की आता
आय काँग्रेस आणि शरद पवारचं काँग्रेस ह्याच्यावरती एक पिक्चर निघायला लागलाय. त्यात मला किती ऑफर आलेली आहे, पण म्हटलं बाबा रे त्याच्यामध्ये काय उजवडावं केलेलं आहे त्याने, त्यामुळे मी थोडासा म्हणजे विचार करतो की ऍक्सेप्ट करावं का न करावं. पण हा एक बरोबर तसाच विषय आहे, हे दोन्ही पक्ष आहेत, दोघांचे एकमेकांचे शत्रू असलेले पक्ष आता मित्र झालेले आहेत, आणि इथं मित्र असलेले पक्ष शत्रू झालेले आहेत. हा मोठा फरक आहे. गेले अनेक वर्ष आपण सहकुटुंब चित्रपट क्षेत्रामध्ये आहात, म्हणजे अगदी पत्नी त्याच्यानंतर मुलं सगळेजण काम करत आहात. मराठी मधला एकमेव ही फॅमिली अशी आहे की जी पहिल्यापासून म्हणजे मी वयाच्या 25व्या वर्षी ह्या लाईन मध्ये आलो माझ्या वयाच्या, आणि आता 86 आहे मी, म्हणजे किती वर्ष बघा. सीमा ही माझी पत्नी ही वयाच्या 14व्या वर्षी आली या पिक्चर लाईन मध्ये, अजिंक्य वयाच्या 23व्या वर्षी आला. आणि अभिनय या लाईन मध्ये जरी नस म्हणजे पडद्याच्या समोर नाहीये, पडद्याच्या समोर नाही पण पडद्याच्या मागे आहे, तो डिरेक्टर आहे. आणि डायरेक्टर हा आता झाला, पण ऍड डायरेक्टर म्हणून त्यानं प्रचंड नाव कमवलेलं आहे, आणि त्यांना कामही तितकंच प्रचंड केलेलं आहे. डे नाईट त्यानं कष्ट केलेले आहे त्याच्यामध्ये नाव मिळवण्यासाठी. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यावेळी त्यानं पहिल्यांदा सर्व्हिस ऍक्सेप्ट केली ती 1500 रुपये होती पगार त्याला, आणि ते काम म्हणजे एका कुलीचं होतं. म्हणजे जेव्हा मला कळलं आणि त्याने मला माझं नाव त्यानं त्यावेळी वापरलं नाही, कौतुक आहे मला त्याचं. आणि जेव्हा लोकांना कळलं की मी तो रमेश देवांचा मुलगा आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं का रे आम्हाला अधिकाऱ्याने सांगितलं हे असलं काम दिलं नसतं तुला, तो म्हटला नाही माझ्या ॲबिलिटीवरती मी जाणणार आहे. आणि तो असा चढत 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 आज ह्या जागेला येऊन पोहोचलेला. आता जेता आलेला आहे, प्रदर्शित झालेला आहे, लोकांनी त्याला ऍक्सेप्ट पण केला, खूप चांगला चालला. आता याच्यानंतर रमेश देव प्रोडक्शनचं नवीन महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे? चालले प्रयत्न चाललेले आहे, फार एक अतिशय चांगलं म्हणजे राजा परांजपेंच्या पठडीत जसं बसलं. राजा परा भाऊ आमचे गुरु, ते जसे विनोदी चित्रपट द्यायचे की त्याला काहीतरी अर्थ असायचा, त्याच्यापासून काहीतरी चांगलं मिळायचं, आणि काम करणारी माणसं देखील अतिशय चांगलं काम म्हणजे कुठेही बिभत्सपणा शारीरिक वाकडा तिकडेपणा. राजा परांजपेन राजा गोसावी हे दोघेही कलावंत अतिशय उत्कृष्ट कलावंत होते, त्यांनी असा कुठला उपयोग नाही केला. तसं हे पिक्चर आम्ही काढायला लागलोय, आता अंडर प्रोडक्शन आहे, पण आता डोळ्यासमोर तर ते आहे अजू. आता खरं म्हणजे मी थोडासा शांत आहे, माझा मुलगा अजिंक्य देव हे पिक्चर काढायचा प्रयत्नात आहे, आणि एक हिंदी पिक्चर करायचा आमचा धडपड चालू आहे. काय हिंदी पिक्चर आमचा मात्र डोळ्यासमोर फार मोठा आहे, कारण की आता हळूहळू पुढे जायला पाहिजे. मी पहिल्यांदा कलावंत होतो, नंतर हळूहळू मी लक्षात आलं की आपल्याला कलावंत नुसतं राहून चालणार नाही, मग मी प्रोड्युसर झालो. प्रोड्युसर त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही नुसतंच प्रोड्युसर उपयोगी नाही, डायरेक्टर व्हायला पाहिजे. मग डायरेक्टर झालो, पिक्चर काढल्यानंतर डायरेक्शन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे सगळं केल्यानंतर आपल्याला डिस्ट्रीब्युटर जर झालो नाही तर आपण नो भेर आहोत. डिस्ट्रीब्युटर झालो, ह्या सगळ्या अंगाला मी गेलो. आता मी मुलांना सांगितलं की बाबा ना तुम्ही पुढे व्हा, कारण मला आता ह्या वयामध्ये धडपड करायची इच्छा नाही. आणि मुलं आता चांगले तयार आहेत, अजिंक्य काय अभिनय काय अतिशय तयार आहेत. समय मुंबईशी बोलल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद, आणि तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आता मुलाच्या अभिनेते रमेश देव आपल्यासोबत होते. आता राजकारण हा नवा चित्रपट भेटीला येतो आहे, त्यात एक महत्वपूर्ण भूमिका रमेश देवांनी साकारलेली आहे. आगामी काही प्रोडक्शन्स मधून रमेश देव आपल्याला दिसणार आहेत, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी खास बातचीत केली. अजून मी जिवंत आहे. ठाकरे घराण्याविषयी सगळ्यांनाच अगदी उत्सुकता असते. आता ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी ही भूमिका कशी साकारली आहे हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकलेलं आहे, त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे. आता रुपेरी पडद्यामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा रुपेरी पडदा.